नमस्कार बाल मित्रांनो आज तुमचं इयत्ता सहावीच्या नव्या कृतीपत्रिकेमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक शेती दिसत असेल अगदी पहा पिक पिकं व्यवस्थित आलेले आहेत सर्वत्र हिरवगार आहे ठिकठिकाणी झाडंसुद्धा आहेत मित्रांनो हे ठिक चित्र शेतीचं आहे परंतु या शेतामध्ये काहीतरी पीक शेतकऱ्यांना पेरलेलं आहे मित्रांनो हा मुलगा सुद्धा अत्यंत आनंदामध्ये शेतामध्ये फिरत आहे तुम्हाला शेतातील पीक व्यवस्थित आलेलं दिसत असेल मात्र एकदा का शेतकऱ्यानं पेरलं की हे पीक नंतर त्याची काढणीच करावी लागते का का त्याला इतरही काही प्रक्रिया करावी लागतात मित्रांनो हा चित्रातील व्यक्ती पहा हा काय बरं करत आहे मित्रांनो हा व्यक्ती शेतामध्ये कीटकनाशक फवारत आहे म्हणजे आपण शेतामध्ये जे काही धान्य पेरतो ते धान्य पेरल्यानंतर त्याच्यापासून पीक येते आणि हे पीक आले की त्या पिकावर आळी विविध प्रकारचे कीटक यांचा प्रादुर्भाव होत असतो म्हणजेच जर त्या पिकांवर आळी पडली तर ती आळी त्या सर्व पाने खाऊन घेते व आपल्याला धान्य व्यवस्थित येत नाही किंवा या पिकांवर टोळधाडसुद्धा येऊ शकते तर मित्रांनो त्यासाठी शेतकरी हा कीटकनाशक फवारत असतो कीटकनाशक म्हणजे एक प्रकारे विषच असतं हे विष त्या झाडांवर पडलं की ते विष झाडांमार्फत शोषलं जातं त्या आळीने त्या पिकाचं पान खाल्लं की ती आळी मरून पडते म्हणजे आपणाला धान्य व्यवस्थित यावं म्हणून वेगवेगळे कीटकनाशक असतील त्यानंतर तृणनाशक असतील यांची फवारणी शेतामध्ये वेळोवेळी करावं लागत असते मित्रांनो मग धान्य शेतातून आलं की मग ते आपण तसंच साठवून ठेवतो का तर अजिबात नाही तर त्याला वाळवतो आणि अगदी व्यवस्थित वाळवल्यानंतरच आपण ते धान्य व्यवस्थित ठेवत असतो त्याचबरोबर कधी कधी आपली आई किंवा आपले वडील हे धान्यामध्ये कडुनिंबाचा पाला सुद्धा टाकतात यामुळे काय होतं तर धान्यामध्ये हवा खिळते राहते तसेच धान्याचं उंदीर घुशी किडा मुंगी यांच्यापासून संरक्षण होत असतं म्हणजे मित्रांनो शेतातील धान्य आणलं की आपण लगेच त्याचे पोते शिवून काही धान्य गोदामामध्ये ठेवत नाहीत तर आपण त्याच्यावर वाळवणे त्याला ऊन देणे त्याच्यामध्ये कडुनिंबाचा पाला किंवा विविध प्रकारचे औषधं टाकणे हे करत असतो त्यामुळे धान्य व्यवस्थित टिकून राहतं धान्याला उंदीर किंवा घूस किंवा किडे मुंगी इत्यादी लागत नाही आपल्या घरामध्ये हरभऱ्याचे पोते असतील तर हरभऱ्याला भुंगा लागण्याची दाट शक्यता असते जर हरभऱ्याला भुंगा लागला ला, तर तो भुंगा हा आतून हरभरा पूर्ण खाऊन टाकतो व वो, वर फक्त फोलपटच ठेवतो म्हणजे आपल्या सर्व धान्याचं नुकसान होतं किंवा धान्याला बुरशी वगैरे लागत असते म्हणून धान्य हे कोरड्या जागीच व्यवस्थित आपणाला साठवून ठेवलं पाहिजे मित्रांनो ही मधमाशी पहा या मधमाशीनं काय बरं केलेलं आहे तुम्हाला त्याच्या मागं तिचं पोळं दिसत असेल तर ही मधमाशी काय करत असते तर विविध फुलातील मकरंद जमा करते आणि स्वतःच्या पोळ्यामध्ये ठेवते काय बरं ठेवते तसं कारण ती अन्नसंचय करत असते म्हणजेच काय करते तर मोट अन्न गोळा करून ठेवते अगदी मुंग्या सुद्धा त्यांच्या वारूळामध्ये त्यांच्यासाठी अन्न जमा करून ठेवतात तर शेणकिडा हा शेणाचे मोठमोठे गोळे करतो व पावसाळ्याच्या आधी स्वतःच्या घरामध्ये नेऊन ठेवतो यालाच अन्न अन्नसंचय असं म्हणतात मित्रांनो आपण सुद्धा दररोजच आपण बाजारातून गहू आणतो का किंवा का, दररोजच डाळी आणतो का तर नाही काही डाळ काही गहू ज्वारी ही आपल्या मदे आपन मदे जमा ला तो ए, हे आपल्या घरामध्ये आपण आपणाला भविष्यामध्ये लागेल म्हणून तशीच ठेवलेली असते त्यालाच आपण अन्न संचय असं म्हणतो मित्रांनो असं भविष्यासाठी अन्न जमा करून ठेवणे यालाच संचय असं म्हणतात मित्रांनो खार सुद्धा आपणाला स्वतःला लागणार अन्न अन्न संचय करून ठेवत असते तर मित्रांनो हे डॉक्टर एम एस स्वामीनाथन आहेत हे एक शेती संशोधक होते आपल्या देशामध्ये आधी अन्नाचा खूपच तुटवडा होता तर त्यांनी गव्हाच्या वेगवेगळ्या जातींचा शोध लावला व शेतकऱ्यांचे उत्पादन हे भरघोस प्रमाणात वाढवले म्हणून त्यांना हरित क्रांतीचे जनक असं सुद्धा म्हणतात तसेच मित्रांनो आपण शेती करताना सेंद्रिय शेतीचा वापर केला पाहिजे म्हणजेच कीटकनाशक तसेच विविध प्रकारचे खतं हे शेतामध्ये टाकण्यापेक्षा शेणखताचा वापर करून तसेच गोमूत्र इत्यादी इत्यादीची फवारणी करून सेंद्रिय शेती केली पाहिजे याच्यामध्ये काय होतं की कि हानिकारक कीटकनाशके तसेच हानिकारक खत हे त्या पिकांमध्ये जात नाही व त्या पिकांमध्ये न गेल्यामुळे त्यांच्या फळांमध्ये येणार नाही तर आपणाला अतिशय चांगलं व उत्तम अन्न मिळेल या सेंद्रिय शेतीचा वापर करताना आपण गांडूळ खत तसेच शेणखत किंवा हाडांचा चुरा प्राण्यांचे अवशेष इत्यादींचा वापर सेंद्र सेंद्रिय शेती करण्यासाठी केला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक व शेअर करा तसेच आपल्या जय विज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद